संस्कृत पोलिसांच्या नजरेसमोर कधीच एवढी दहशत आणि गुंडगिरी झाली नाही. उलट ही दहशत गुंडगिरीचं समर्थनच शिवसेनेचे नेते करताना दिसतायत. याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतायत. महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा याचं समर्थन करतंय. आणि मग जर अशा प्रकारचं समर्थन करणार असाल, आणखी आक्रमक होणार, आणखी आम्ही हल्ला करणार, तर या ठिकाणी समोरचे कार्यकर्ते काय हात बाजून बसायला तयार नाही. आणि जसं मधमाशांच्या मोहळावर सांगितलं, दगड मारल्यावर त्या ठिकाणी ती कुठे कुठे माशी डसते आपल्याला माहित आहे. आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संघर्षशील कार्यकर्ते, इतिहास भारतीय जनता पार्टीचा संघर्षाचा आहे. काही नसताना त्या ठिकाणी थोडे कार्यकर्ते असताना सुद्धा अनेक टोकाचा संघर्ष भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलेला पाहिले नाही. आज तर भारतीय जनता पार्टी हा देशातला ताकदवान पक्ष आहे, देशात सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष आहे. आणि जर या ठिकाणी आमच्या शेपटावर पाय ठेवून त्या ठिकाणी आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी सुद्धा स्वस्त बसणार नाही. आणि उद्या या ॲक्शनला रिॲक्शन झालं, संजय राऊत म्हणतात टिट फॉर टॅट, तर भारतीय जनता पार्टी ही टिट फॉर टॅट करू शकते. परंतु आम्ही कायद्याला मानणारे आहोत, आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत, आम्ही संविधानाचा आदर करणारे आहोत. आणि म्हणून लोकशाही मार्गाने जे जे करता येईल ते करण्याचा आमचा पहिला प्रयत्न त्या ठिकाणी असेल.